नांदेड, शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी प्रशासन सज्ज। नांदेड, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री हे येत्या 25 जूनला शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी येत असून त्या कार्यक्रमासाठी प्रशासन सज्ज झाले आहे। प्रशासनामार्फत त्या ठिकाणी विविध प्रकारचे स्टॉल तसेच आरोग्य शिबिर असे विविध उपक्रम त्या ठिकाणी राबवले जाणार असल्याची माहिती अप्पर जिल्हाधिकारी यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांना दिली। प्रशासनाच्या वतीने नागरिकांना या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे। लोकनायक न्यूज करिता LB रानडे, नांदेड। कार्यक्रमासाठी लाभार्थी नागरिक किती संख्येमध्ये उपस्थित राहणार आणि त्यांचं काय नियोजन करण्यात आलं? शासन आपल्या दारी हा कार्यक्रम मुख्यमंत्री महोदयाच्या उपस्थित नांदेड येथे दिनांक 25 जून 2023 रोजी संपन्न होणार आहे। या कार्यक्रमाकरता जिल्ह्यामध्ये जवळपास 103 मंडळ स्तरावर मेळावे आयोजित करून लाभार्थ्याचे अर्ज भरून घेऊन लाभार्थी निवड केलेले आहेत आणि दिनांक 25 जून रोजी या जिल्ह्यामधून किमान 30 ते 40 हजार लाभार्थी आणण्याचं नियोजन आम्ही केलेलं आहे। या संदर्भामध्ये जवळपास 600 वाहनं ST महामंडळाकडून आम्ही 400 वाहनं उपलब्ध करून घेण्यात आलेली आहेत। तसेच खाजगी जी वाहनं आहेत, बसेस आहेत, ते 150 वाहनं घेण्यात आलेली आहेत आणि इतर वाहनं मिळून असे जवळपास 600 वाहनांचं नियोजन केलेलं आहे। आणि या वाहनाची पार्किंगसाठी शहरामध्ये कॉटन रिसर्च सेंटर या ठिकाणी पार्किंग करण्यात आलेली आहे, खालसा हायस्कूल येथे आहे आणि हिंगोली टी पॉईंट या ठिकाणी सुद्धा नियोजन करण्यात आलेलं आहे पार्किंगची। त्यासोबत यात्री निवास या ठिकाणी सुद्धा करण्यात आलेलं आहे आणि अबचलनगरमधील जे मंगल कार्यालय आहे त्या ठिकाणी सुद्धा आम्ही पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे। या ठिकाणी लाभार्थ्यांची या ठिकाणी आणण्याची सुविधा जी आहे ते करण्यात आलेली आहे। प्रत्येक वाहनासोबत एक आमचा एक अधिकारी नेमण्यात आलेला आहे, प्रत्येक लाभार्थ्याला सुखरूपपणे या कार्यक्रमस्थळी आणणे तसेच सुखरूपपणे गावामध्ये त्यांच्या पोहोच करणे या संदर्भात प्रत्येक तहसीलदारांनी, तालुका कृषी अधिकारी, BDO ने नियोजन केलेलं आहे आणि सर्व जे लाभार्थी आहेत ते लाभार्थी या ठिकाणी येतील। मुख्यमंत्री महोदयाच्या हस्ते मुख्य जो कार्यक्रम राहणार आहे 10 ते 12 लोकांना प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या लाभाचं वाटप स्टेजवर होणार आहे। त्यासोबत काही जे स्टॉलसुद्धा आम्ही त्या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत, या स्टॉलमध्ये विविध विभागाचं प्रदर्शन त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे। त्या ठिकाणी महिला बचत गटाचे सुद्धा स्टॉल्स असणार आहेत, कृषी विभागाचे स्टॉल्स असणार आहेत, पशुसंवर्धन विभागाचे, आरोग्य विभागाचे, सर्व विभागाचे स्टॉल्स त्या ठिकाणी लावण्यात येणार आहेत। यामुळे जास्तीत जास्त योजनेची माहिती लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम या माध्यमातून होणार आहे। माझी आपल्या सर्वांना नागरिकांना आवाहन आहे की या कार्यक्रमाला आपण आम्ही तर आणणार आहोतच आपल्याला, पण आपण स्वयंस्फूर्तीने सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहावं आणि हा कार्यक्रम आपला समजून या कार्यक्रमाला एवढं आवाहन मी या ठिकाणी करतो।